मंडळी बाल कलाकार साईशा भोईर ही अगोदरपासूनच सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होती, पण त्यानंतर रंगमाजा वेगळा या मालिकेत कार्तिकीच्या भूमिकेत तिला खूप प्रसिद्धी मिळाली। या मालिकेत तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला, पण काही दिवसांपूर्वी साईशाने ही मालिका सोडली। यावेळी साईशाच्या आईवडिलांनी साईशाला शाळेत जायचे, तिला कंटाळा आला होता, शूटिंगसाठी खूप दूर जावं लागत असल्याने त्याचे साईशाच्या तब्येतीवर खूप वाईट परिणाम होत होते। साईशाच्या तब्येतीचा आणि तिच्या भविष्याचा विचार करून रंगमाजा वेगळा ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असं साईशाचे आईवडील म्हणाले होते। पण बाल कलाकार साईशाने रंगमाजा वेगळा ही मालिका सोडल्याने अनेक प्रेक्षक खूप नाराज झाले। आणि आता यानंतर जी मराठीवरील नवागडी नव राज्य या नवीन मालिकेत बाल कलाकार साईशा भोईर हिची सुद्धा महत्वाची भूमिका आहे। अगोदर रंगमाजा वेगळा ही मालिका शाळेचे आणि तब्येतीचे कारण देत सोडली, आणि आता जी मराठीच्या नवीन मालिकेत साईशा झळकते हे बघून अनेक प्रेक्षकांनी साईशाच्या आईवडिलांवर टीका करत त्यांना ट्रोल केले। काहींनी तर टीका करत म्हटलंय की नवीन रोलसाठी जास्त पैसे मिळाले असतील म्हणून रंगमाजा वेगळा मालिका सोडली, तर काहींनी साईशाच्या आईवडिलांना विचारलंय की आता तिला शूटिंगचा त्रास होत नाही का, साईशा स्कूलला जाते की नाही असे अनेक प्रश्न विचारले। तर यानंतर साईशाच्या आईवडिलांनीही या प्रश्नांची उत्तरे दिली। त्यांनी म्हटलंय की साईबाबाच्या कृपेने पैशांसाठी आम्ही कोणतेही काम करणार नाही, वाढीव पैशांनी कला विकत घेता येत नाही, आम्ही नकारात्मक गोष्टींकडे बिलकुल लक्ष देत नाही, आम्ही आईवडील म्हणून सगळं काही साईशाचे टॅलेंट, हेल्थ, एज्युकेशन आणि प्रवास हे सगळं बघूनच आम्ही निर्णय घेतले आहेत। नवीन मालिकेसाठी तिचे शूटिंग फक्त आठवड्याच्या शेवटी होईल जे तिच्या मागील प्रोजेक्टच्या बाबतीत नव्हते, आता तिला आठवड्याच्या दिवसांत शाळेत जाण्याची परवानगी आहे, तसेच नवीन शूट लोकेशन आमच्या घराच्या अगदी जवळ आहे असंही साईशाच्या आईवडील म्हणाले। याबरोबरच टीका करणाऱ्यांना देव तुम्हाला चांगला विचार करण्याची सद्बुद्धी देव असंही त्यांनी म्हटलंय। नवीन मालिकेसोबतच साईशा ही एक चित्रपट, एक वेब सिरीज आणि दोन ऍड्स मध्येही झळकणार असल्याची माहिती साईशाच्या आईवडिलांनी दिली। तर मंडळी जी मराठीवरील नवीन मालिकेत आता बाल कलाकार साईशा झळकणार आहे आणि त्यामुळेच साईशाच्या आईवडिलांना आता खूप ट्रोल करण्यात येतंय। तर यावर तुमची प्रतिक्रिया काय ते या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा।